सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। कर साहब वो उप प्रादेशिक नाना सो बच्चा साहब नाना बच्चा यांनी एक वीडियो त्यांचा व्हायरल झालेला होता। त्या वीडियो व्हायरल मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे कि मुंबई मंत्रालयामधून मला एक आदेश प्राप्त होतो आणि तो आदेश प्राप्त झाल्यानंतर मी महाराष्ट्रातले आणि खानदेशातले जी काही चेकपोस्ट आहेत त्या चेकपोस्टची जी काही रक्कम येते सीमा तपासणी नाक्यावरून ती कलेक्शन करण्याचे जे काही आदेश आहेत ते मला महाराष्ट्र सरकारकडून मिळतात। महाराष्ट्र मुख्यालय मुख्यमंत्री जी कार्यालयातले जे काही अधिकारी आहेत तिथून मला मिळतात। तर माझं जे काही आंदोलन आहे बच्चाव साहेबांच्या विरोधातलं ती जी काही व्हिडिओ व्हायरल झालेली आहे महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत उद्धवजी साहेब हे एक चारित्र्यवान आहेत। त्यांच्या अंगावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा डाग हा लागलेला नाही परंतु नाना बच्चाव सारखा एक आरटीओ उपप्रादेशिक हे चुकीचं काम करतो एक व्हिडिओ व्हायरल होतो अजूनपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशीही होत नाही। ही चौकशी का होत नाही याचं कारण विचारण्यासाठी आम्ही भरत करळसकर जे काही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे आलो पण त्यांनी देखील आम्हाला उडवावीची उत्तरं दिलेली आहेत। याचा अर्थ या दोघांची मिलीभगत आहे आणि या मिलीभगतवरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा वसूल केला जातो। दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की नाशिक एसीबी अँटी करप्शन्स त्याचबरोबर आयकर विभाग आणि ATSकडून यांची चौकशी व्हावी यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी कारण की यांनी यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना जो काही पगार भेटतो त्या पगाराच्या व्यतिरिक्त यांनी पैसा जमा केलेला आहे आणि यांची जी काही अवाजवी संपत्ती आहे ही अवाजवी संपत्तीची चौकशी होऊन यांना शासन झालं पाहिजे यांना बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि शासनाकडून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे स्थगित हे करणार नाही।